पंधराशे रुपये नको महिलांना मुलींना सुरक्षा दे. बघा, बदलापूरची जी घटना झाली त्या घटनेचा आपण सर्वांनी निषेध केलेला आहे. माणुसकीला मानवतेला काळीमा फासणारी ती घटना आहे. आणि आपण जर बघितलं असेल, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तातडीने त्याचं गंभीर दखल घेतली. आपण जर बघितलं असेल तर त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. फास्ट ट्रॅकवर तो खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा कशी होईल त्या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय केलेला आहे. मला वाटतं की शिक्षण मंत्री महोदयांनी पण त्या संस्थेच्या संदर्भामध्ये काही कारवाईचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. आणि ती घटना दुर्दैवी आहे, तिचा निश्चितपणे आपण सर्वांनी निषेध केलेला आहे. ताबडतोबीने ह्या ॲक्शन झालेल्या, त्याच्यासोबतच ज्यांनी तो गुन्हा दाखल करून घेणं दिरंगाई केली त्यांच्यावर निलंबनाची ताबडतोबीने अगदी PI पासून तर त्या कॉन्स्टेबल्सपर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे. आणि मग हे सर्व होत असताना लोकशाही प्रक्रियेमध्ये आंदोलन करणं हा प्रत्येकाला अधिकार आहे, दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु ज्या पद्धतीने ते आंदोलन केलं गेलं, म्हणजे दुःखद घटना, त्याविषयी आम्ही काही शोक व्यक्त करत आहोत की त्याच्यामध्ये राजकारण करत आहोत, कारण त्या ट्रॅकवरनं लाखो प्रवासी दररोज ये जा करणारे आहेत. किंबहुना देश पातळीवरनं पण प्रवासी ट्रेन त्या मार्गावरनं जातात. काही काळ करायला काही हरकत पण नाही कोणाचा विरोधाचा, परंतु 9-10 तास आणि त्यामध्ये पण मग हे आपण जसं म्हटले तसे बॅनर घेऊन येणं, गाड्या भरून लोक घेऊन येणं, अगदी पाण्याच्या बॉटल्स फेकणं, पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणं, बसेस तोडल्या, मला वाटतं की मग मूळ जी घटना आहे त्या घटनेचं गांभीर्य कमी करून मला वाटतं की राजकारण आम्ही करतो आहोत की काय असं निश्चितपणे शंका येते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.